माझ्या समाजाला आरक्षण मिळावं आणि माझ्या जरांगे दादांची काळजी घ्यावी ही विनंती जगाला रामराम, असं चिठ्ठीत लिहून एका तरुणानं आपलं जीवन संपवलेलं आहे. शुभम अशोक गाडेकर वय 24 असं या तरुणाचं नाव आहे. त्यानं झाडाला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद चिकलठाणा पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. या प्रकरणात चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम अशोक गाडेकर हा महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता. 3 ते 4 महिन्यांपूर्वी तो कामाला लागला होता. मंगळवारी सकाळी 8 दरम्यान शुभम अशोक गाडेकर यानं शेतात जाऊन झाडाच्या फांदीला दोरी बांधून गळफास घेतला. शुभमच्या आत्महत्येची माहिती मिळताच गावकरी जमा झाले. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शुभमनं आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेण्यात आलेली आहे. शुभमचा मृतदेह घाटी रुग्णालयात आणण्यात आलेला आहे. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर शुभमच्या नातेवाईकांनी तसंच गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चेची मागणी केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी पोहोचलेत. गावकरी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. शुभमच्या नातेवाईकांना प्रशासनाच्या वतीनं मदतीचा धनादेश देण्यात आलेला आहे. शुभमच्या परिवारामध्ये आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.